जेव्हा केव्हा आदरणीय पवार साहेबांबरोबर गाडीमध्ये असेल, हेलिकॉप्टरमध्ये असेल, आम्ही प्रवास करतो तेव्हा साहेबांची चर्चा ही आम्ही करतच असतो. लोक म्हणतात पवार साहेबांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे कोणालाच कळत नाही, ते सत्य. पण ते कोणासाठी सत्य आहे? ते राजकीय लोकांसाठी सत्य आहे. पण एक गोष्ट इथं सांगू शकतो, मलाही माहिती तुम्हालाही माहिती आहे, सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, महिलांसाठी कुठलंही धोरण करायचं असेल तर पवार साहेब सत्तेत असले काय नसले काय, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सामान्य लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय हा विचार आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यामध्ये हा नेहमीच असतो. त्यामुळे राजकीय लोकांना काय काय वाटे ना, पण या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा इथे असणारी सामान्य जनता अडचणीत असेल तर एक व्यक्ती आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. आज बारामतीवरनं हेलिकॉप्टरनी येत असताना जिथं कुठं गेलो तिथं पवार साहेब सांगत होते हे गाव आहे, ते गाव आहे, हा कारखाना आहे अकलूज. पूर्वी खर तर अकलूजला एक वेगळी चमक होती, धमक होती, पण हेलिकॉप्टर मधून सुद्धा ती धमक कुठेतरी मावळल्यासारखी तिथं मला वाटली. म्हणजे आपण सर्वजण मोबाईलचा वापर करतो आणि गुगल वापरतो, आता कुठं पोहोचलोय कुठं पोहोचलोय, पण आदरणीय पवार साहेबांना फक्त गाव लोक हे बघितल्यानंतर कळत की आपण कुठे आहोत. म्हणजे हे साहेब नेहमीच सामान्य लोकांमध्ये वावरलेले आहेत आणि आज त्यांची जी काय ताकद असेल ते फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातील लोक आहेत, सामान्य लोक आहेत.